हॅलो फ्रेंड्स, मी आशिष. मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशिष ड्रायव्हिंग स्कूल. हॅलो फ्रेंड्स, मी आशिष. मी तुम्हाला सांगणार आहे की पुल्यावरून गाडी कशी काढली जाते. आपल्यासमोर आता थोड्या वेळातच एक पुल्या येणार आहे. हा पुल्या आलेला आहे, या पुल्यावरून आपल्याला गाडी काढायची आहे. आता गाडी काढायच्या वेळेस सर्वात आधी तर आपल्याला पुल्यावर जाऊया. पुल्यावर गेल्यावर आपल्यासमोर इथे गर्दी आहे. गर्दी असताना आपण सपोजली क्लच दाबून ब्रेक दिलेला आहे आणि गाडी थांबवली आहे. आता समोरसुद्धा एक गाडी आहे आणि मागेसुद्धा गाडी आहे. समोरची गाडी निघून गेलेली आहे, आता तुम्हाला गाडी काढायची आहे. पण मागची जी गाडी आहे ती खूप जवळ आहे, तर आपली गाडी बिना मागे जाता आपल्याला समोर न्यायची आहे. समोर न्यायच्या वेळेस सगळ्यात पहिले तर आपल्याला गिअर हा फर्स्ट टाकायचा आहे. आपण फर्स्ट गिअर टाकलेला आहे. फर्स्ट गिअर टाकल्यानंतर क्लचला हळूहळू सोडायचं आहे हाफ सेशनपर्यंत, आणि गाडीला थोडी व्हायब्रेट होऊ द्यायची आहे. गाडी थोडी व्हायब्रेट झालेली आहे तर मग जो आपला ब्रेकवर पाय आहे तो ब्रेकवरचा पाय पटकन काढून आपल्याला एक्सिलेटरवर ठेवायचा आहे. क्लचला हळूहळू सोडायचा आणि एक्सिलेटरला हळूहळू देत जायची आहे. गाडी मागे नाही जाणार, गाडी फक्त पुढे जाणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. परत एकदा आपण ट्राय करून घेऊया. पुल्यावर आपण थांबलेलो आहोत, क्लच आणि ब्रेक दोन्ही प्रेस केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला क्लचला हाफ सेशनमध्ये सोडायचं आहे. हा गाडी आता व्हायब्रेट करायला लागली आहे. व्हायब्रेट केल्यानंतरच पटकन आपल्याला ब्रेक सोडायचा आणि एक्सिलेटर पाय ठेवायचा आहे अशा पद्धतीने, आणि असे हळूहळू एक्सिलेटर प्रेस करायचा आणि हळूहळू क्लच सोडायचा आहे. याच्याने तुमची गाडी पुढे जाणार, मागे जाणार नाही. आता काय होणार की आपण एक्सिलेटर दाबायच्या चक्करमध्ये एक्सिलेटरला खूप जास्त जोरात प्रेस करणार. जेव्हा जोरात प्रेस करेल तर गाडी फक्त रेस होत राहणार. आपल्याला रेस होऊ द्यायची नाही या गाडीला, म्हणून हळूहळूच प्रेस करायचं. त्याच्याने आपली गाडी बराबरपणे निघून जाणार. आता सेम याच कंडिशनमध्ये आपल्याला आपण पुल्यावर अशी गाडी लावलेली आहे. पुल्यावर गाडी लावल्यानंतर समोर एक गाडी आहे. आता आपल्याला याच पद्धतीने वापस न्यायची आहे, गाडीला रिव्हर्स करायची. आता समोरच लागून आहे, आपल्याला आधी निघायचं आहे तिथनं. तर त्या टायमाला फक्त समोर आता गाडी लागली असं तुम्ही गृहीत धरा. त्यानंतर आपल्याला रिव्हर्स गिअर टाकायचा आहे. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर जे सेम पद्धत आपण केली होती फर्स्ट गिअर टाकून वरती चढायसाठी, तीच पद्धत आपण रिव्हर्स गिअरमध्ये करूया. हाफ क्लच सोडून द्यायचा आहे, गाडीला व्हायब्रेट होऊ द्यायची आहे थोडीशी. व्हायब्रेट झाल्यानंतर पटकन ब्रेकला सोडायचं आहे आणि एक्सिलेटर पाय ठेवायचा आहे आणि मागे घ्यायची आहे. गाडी बिलकुल समोर जाणार नाही, आपली गाडी फक्त मागेच जाणार. त्यानंतर क्लच ब्रेक देऊन आपण गाडी थांबवून घेतलेली आहे. फर्स्ट गिअर टाकलं आहे, त्या गाडीचा अंदाज बघून आपण राईट साईडला टर्न केली आहे, थोडंसं फिरवून घेतलं आहे आणि मग गाडीला सेफली बाहेर काढून टाकलं आहे. अशा पद्धतीने हिलिंगचं आपण प्रोसेस केल्या जाते. अशाच पद्धतीने तुम्ही पण चालवा आणि सेफली ड्राईव्ह करा. सेफ ड्राईव्ह. थँक्यू.